नमस्ते, मी योगेश कुटे. लेटसेक खबरबातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. IAS पूजा खेडकर यांचं प्रकरण रोज नवे ट्विस्ट आणि नवी वळणं घेत आहेत. पूजा खेडकर आज पुण्याहून वाशिम या ठिकाणी आज बदली म्हणून गेलेल्या आज रुजू देखील झाल्या. त्यांचं एकूण वर्तन, त्यांची एकूण सगळ्या अभ्यासक्रमाची त्यांची पद्धत, त्यांचं सिलेक्शन, त्यांची ज्या पद्धतीनं निवड झाली, या सगळ्या प्रक्रिया आता एका वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या आहेत. त्यांचं जे काही वर्तन आहे पुणे कलेक्टरमध्ये इंटर्नशिप करत असताना, त्या वर्तनाचा अहवाल देखील लालबहादूर शास्त्री अकॅडमीनं मागून घेतलेला आहे. लालबहादूर शास्त्रीजी जी अकॅडमी आहे, या ठिकाणी जे नवीन IAS म्हणून जे काही मुलं उत्तीर्ण होतात, त्यांना एक बेसिक ट्रेनिंग देण्यासाठी मसूर इथं जावं लागतं आणि तिथूनच त्यांना आपापल्या राज्यामध्ये किंवा ज्या केडरमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी एक इंटर्नशिप किंवा प्रोबेशन एक करावं लागतं. आणि त्यासाठीच पूजा खेडकर या पुण्यामध्ये आलेल्या होत्या. मात्र पुण्यात येतानाच त्यांनी ज्या पद्धतीनं काही वादग्रस्त अशा प्रकारची वर्तणूक केली, त्यामुळं त्या पूर्णपणे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत. प्रश्न पूजा खेडकर यांच्या वर्तनाचा किंवा त्यांनी केलेल्या कामाचा नाही आहे, तर एकूणच ही सगळी जी काही यंत्रणा आहे, ही यंत्रणा कशा पद्धतीने वापरली गेली, UPSC असेल, CAT असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, RTO असेल, आणि या सगळ्या यंत्रणांना वाकवण्याइतपत पूजा खेडकर कधी मोठ्या झाल्या, कोणामुळे मोठ्या झाल्या, त्यांच्या पाठीमागे कोणाचा वरदहस्त आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचं सिलेक्शन झालं, या सगळ्या बाबींचीच आता पूर्णपणे चौकशी होण्याची गरज आहे. त्यांचं जे सगळ्यात पहिल्यांदा जे सिलेक्शन झालेलं आहे ती OBC कोट्यातून झालेलं आहे. प्रत्यक्षामध्ये त्यांचे वडील हे निवृत्त अधिकारी होते. त्यांची जी एकूण मालमत्ता त्यांनी जी दाखवलेली आहे ती सुमारे 48 कोटी रुपयांची दाखवलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जरी OBC कोट्यातलं जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला क्रिमी लेअरची मर्यादा लागू होते. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला OBC कोट्यामधनं नियुक्ती किंवा तुम्हाला शिक्षणासाठी संधी मिळत नाही. तरीही पूजा खेडकर यांनी क्रिमी लेअर जे सर्टिफिकेट आहे ते कसं काय मिळवलं याचा पहिल्यांदा शोध घ्यायला हवा. दुसरी जी गोष्ट आहे महत्त्वाची की त्यांनी एका अपंगत्वाच्या कॅटेगरीमधनं हे सिलेक्शन सगळं मिळवलेलं आहे. त्यांची जर रँक पाहिली तर एकूण 881वी त्यांची रँक या UPSC परीक्षेत आलेली आहे. 821वी रँक ही अतिशय कमी दर्जाची रँक आहे. या रँकला IAS पद मिळणं अतिशय दुर्मिळ आणि अवघड असतं. 821 रँकला त्या उत्तीर्ण होऊनही त्यांना IAS जर मिळाला असेल तर ते खरेखरीच एक आश्चर्याचा तो भागच आहे. त्यांनी कशाप्रकारे हे IAS रँक मिळवली याचाही शोध या निमित्तानं घेण्याची गरज आहे. त्यातली सगळ्यात धक्कादायक जी बाब आहे, त्यांनी ज्या पद्धतीचं मेंटल डिसऑर्डरचं म्हणा किंवा काय ब्लाइंडनेसचं एक सर्टिफिकेट दिलं असं म्हणतायत, मात्र त्याची जी तपासणी सरकारी रुग्णालयातनं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे. तुम्हाला जर सरकारी नोकरीसाठी जर जायचं असेल तर तुम्हाला ससून किंवा जिल्हा रुग्णालय यांचाच दाखला त्यासाठी आवश्यक असतो. त्यांना एम्स दिल्लीमध्ये देखील या तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं होतं. त्यांना एकूण 8 वेळा निरोप पाठवण्यात आले तरी त्या हजर झाल्या नाहीत. त्यांनी एका खाजगी संस्थेचा MRI रिपोर्ट UPSC दिलेला होता आणि तो रिपोर्ट UPSC फेटाळलेला होता. त्याविरोधात खेडकर यांनी CAT म्हणजे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल या लवादाकडे दाद देखील मागितलेली होती आणि CAT खेडकर यांचं म्हणणं पूर्णपणे फेटाळून लावलं होतं आणि त्यांना सरकारी संस्थांमधनंच मेडिकल करणं आवश्यक आहे हे सांगितलेलं होतं. मात्र UPSC आणि CAT यांनी सांगूनही त्यांची नियुक्ती कोणाच्या दबावामुळे झाली आणि त्यांना IAS रँक कशी काय मिळाली हा खरोखरीच चौकशीचा भाग आहे. इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे खेडकर या नियुक्त झाल्या, त्यांना IAS रँक मिळाली आणि त्यांना प्रोबेशन म्हणून भंडारा जिल्हा देण्यात आला. मात्र त्यांनी तो भंडारा जिल्हा नाकारला आणि पुण्यातच आपली नियुक्ती करून घेतली. म्हणजे लोक शिकण्यासाठी देखील भंडाऱ्याला, वाशिमला, गडचिरोली जायला तयार नाही आहेत. त्यांना आपलं जिथे घर आहे, जिथे आपले आईवडील आहेत, अशाच ठिकाणी नोकरी करायची आहे आणि म्हणून भंडाऱ्याचं प्रोबेशन देखील त्यांचं कॅन्सल झालं. ते कोणामुळे कॅन्सल झालं आणि त्यांना पुण्यासारखा महत्त्वाचा जिल्हा का देण्यात आला? बरं, पुण्यात येऊन त्यांनी फार काही दिवे लावले असंही नाही आहे. त्यांनी उलट अधिकाऱ्यांशी भांडणं केली, केबिनसाठी वाद केला, गाडीसाठी तक्रारी केल्या आणि एवढं करूनही त्या स्वतःच्या खाजगी गाडी वापरत होत्या. एका ऑडी गाडी, जी ऑडी गाडी मंत्री वगैरे देखील वापरण्याचं धाडस करत नाहीत, त्या ऑडी गाडी त्या ऑफिसमध्ये पुणे कलेक्टरमध्ये येत होत्या. त्या ऑडी गाडीला त्यांनी लाल दिवा लावलेला होता, त्याच्यावर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं होतं. एका खाजगी गाडीला असा आंबर दिवा बसवता येत नाही, महाराष्ट्र शासन असं लिहिता येत नाही, तरी धाडस त्यांनी ते केलं.
आता त्या गाडीवरती सुमारे 21,000 रुपयाचा दंड प्रलंबित असल्याचं दिसून येत आहे. अशा प्रकारे आपली खाजगी गाडी त्यांनी सरकारी दाखवली, हा देखील हा गुन्हाच आहे. आणि हा गुन्हा आता पोलीस नोंदवतात का की पुन्हा काही दबावाखाली येतात, हे देखील आता आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये कळून येऊ शकेल. त्या वाशिमला रुजू झाल्या खऱ्या, त्यांना पत्रकारांनी मीडियाने बोलतं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्या ठिकाणी थोडं शहाणपणा दाखवला आणि या विषयावर मी काय बोलणार नाही, मी काय या विषयावर बोलणारी व्यक्ती नाही, असं एक थोडंसं एक आपल्या ठाई काहीतरी बुद्धिमत्ता आहे हे त्यांनी दाखवून दिलं. मात्र हे त्यांची मर्यादा दिसून येताच त्यांच्या आई मात्र कडाडल्या आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या मुलीला त्रास दिला आहे त्या सर्वांना मी तुरुंगात डांबते अशा प्रकारची धमकीच त्यांनी दिली. म्हणजे एकूणच खेडकर यांची जे संस्कार आहेत किंवा खेडकर कुटुंबीय काय पद्धतीचं आहे हेच ह्या पूजा खेडकर यांच्या मातोश्रीने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराबद्दल जी मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये जी चर्चा सुरू आहे त्याला बळ मिळतं आहे. लालबहादूर शास्त्री अकॅडमीनं जो काही रिपोर्ट मागवलेला आहे तो केवळ त्याच्यावरतीच थांबता कामा नाही, तर UPSCने देखील या सगळ्या प्रकरणाची आता पूर्णपणे सखोल चौकशी करणं गरजेचं झालेलं आहे. त्यांनी रिपोर्ट मागूनही पूजा खेडकर यांनी त्या वैद्यकीय तपासणीसाठी का समोर गेले नाहीत याची चौकशी होण्याची गरज आहे. क्रिमी लेअर सर्टिफिकेट खेडकर यांना कोणी दिलं, कोणत्या कलेक्टरनं त्यांना ते सर्टिफिकेट दिलं, कोणाची सही त्याच्यावरती आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे. अन्यथा अशाच OBCंचे जे गरीब OBC विद्यार्थी आहेत त्यांच्या जागांवरती असे गर्भश्रीमंत लोक डल्ला मारतील आणि त्यांना कोणी वाली राहणार नाही अशी ही सगळी भावना यातनं निर्माण होऊ शकते. पुण्यातलं पोर्शे अपघाताचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे की त्यातनं यंत्रणाचा ढिसाळपणा आणि यंत्रणा कशाप्रकारे वाकवल्या आणि राबवल्या जाऊ शकतात हे आपल्याला दिसून आलं. म्हणजे पोर्शे गाडी जी जिला नंबर प्लेट नव्हती त्या RTO त्याकडे दुर्लक्ष केलं, बार आणि पब हे रात्री उशिरापर्यंत सुरू राहिले, पोलिसांचं ड्रगवरती कंट्रोल नव्हतं त्यामुळे ड्रग त्या मुलाला सहजपणे मिळाले, ससूनमध्ये रक्त बदलण्यात आलं, अशी एक अपघातांची सरकारी कार्यालयातल्या गलथानपणाचीच एक सगळी साखळी या पोर्शे प्रकरणामध्ये दिसली आणि आता तशीच साखळी या पूजा खेडकर प्रकरणात दिसून येत आहे. म्हणजे UPSC त्या ठिकाणी फेल ठरली, त्या ठिकाणी कॅट फेल ठरलं, केंद्रीय जे काही कार्मिक मंत्रालय आहे त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणतो ते त्या ठिकाणी नापास झालं की त्यांनी या प्रकारची चौकशी केली नाही की यांनी सर्टिफिकेट दिलेलं नाही तरी यांना IAS नियुक्ती कशी काय मिळाली. त्यांना भंडारा जिल्हा मिळाला होता प्रोबेशन ऑफिसर म्हणून, त्यांना पुणे जिल्हा कोणी बदलून दिला, म्हणजे ते पण मुख्यमंत्री कार्यालयात किंवा तिथलं सामान्य प्रशासन जे विभाग महाराष्ट्राचा आहे त्यांनीच हे उद्योग केले असतील. त्यामुळे या प्रत्येक स्टेजवरती प्रत्येक सरकारी खातं एक प्रत्येक सरकारी यंत्रणा पुन्हा पुन्हा फेल होते आहे हे खेडकर प्रकरण देखील दिसून आलेलं आहे. आता अशी जर या सगळ्या यंत्रणा राबत असतील तर सर्वसामान्यांचा खरोखरीच या यंत्रणाबद्दलचा संताप आणि उद्वेग हा सोशल मीडियातनं म्हणा किंवा त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या वक्तव्यातनं बाहेर पडणार याच्यामध्ये काही ते नवल नाही. त्यामुळे हा पूजा खेडकर हा देखील एक मोठा धडा या निमित्तानं आपल्या सगळ्या यंत्रणांना मिळाला आहे. एक सरकारी निवृत्त अधिकारी आपल्या मुलीसाठी काय काय करू शकतो, कोणकोणत्या लेवलला जाऊन बदली करू शकतो, IAS केडर मिळवून देऊ शकतो आणि पात्र नसतानाही ते करू शकतो अशा प्रकारचं जे चित्र सोशल मीडियामध्ये निर्माण झालेलं आहे हे काही सरकार या यंत्रणेला खरोखरी साजेसं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं मोदी सरकार 2014 सत्तेवर आलेलं होतं त्यांच्याकडनं सर्वसामान्यांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या, भ्रष्टाचार थांबेल, खाबूगिरी थांबेल आणि योग्य त्याला न्याय मिळू शकेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मोदी सरकार असो किंवा UPA सरकार असो, मनमोहन सिंगांचं सरकार असो, महाविकास आघाडी असो किंवा शिंदे यांचं सरकार असो, हे सरकार या प्रकरणात रोखू शकत नाहीत. हाच पूजा खेडकर प्रकरणाचा संदेश आहे आणि खरोखरीचे खजील करणार आहे, चिंता वाढवणार आहे. त्यामुळे या खेडकर प्रकरणाची देखील चौकशी आणि योग्य त्या दोषी व्यक्तींना पकडून त्यांना शिक्षा करणं हा त्याच्यावरचा योग्य उतारा ठरेल असं नक्कीच प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.